सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. ज्याचं नाव आहे रुद्रज मामा 28. जर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज 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 माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. तिथे एक लाल कलरचं बटन असेल, त्याला क्लिक करा, म्हणजे माझं चॅनल सबस्क्राईब होईल आणि त्याला काही पैसे वगैरे लागत नाही. फुकट आहे तर बिंदास करा सबस्क्राईब. आणि त्याच्या बाजूला एक बेल आयकॉन असेल, त्याला क्लिक करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तेव्हा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येईल माझ्या व्हिडिओच्या. तर आज ना 1 नोव्हेंबर आहे आणि आज रुद्रला 8 महिने कम्प्लीट झालेले आहेत. 9वा महिना आजपासून लागला आहे. तर मग छोटंसं नाही मी शूट करणार आहे. 7व्या महिन्याचं मला करताना आलं कारण की आमच्या आजोबा एक्सपायर झाले होते त्याच्यामुळे. पण आता 7व्या महिन्याचं पण एक सिम्पल करून टाकणार आहे असं काहीतरी. आणि आता दिवाळीचं घरात जे काही माझ्याकडे अवेलेबल असतं ना त्याच्यामध्येच मी करून टाकते. काही जणांना अगोदरपासून तयारी करतात पण मला काही तेवढं टाईम नाही खरं सांगायचं तर. त्याच्यामुळे मला ना इन्स्टंट जे काय मिळतो ना त्याच्यामध्येच मी शूट करून टाकते. तर तुम्हाला दाखवते, इथे मी तयारी केले प्रॉपर तुम्हाला दाखवते. माझ्याकडे जे अवेलेबल असतं ना त्याच्यामध्येच मी करून टाकते. तर तुम्हाला दाखवते चला कसं शूट करते. आता रुद्राची फक्त तयारी करायची बाकी आहे मला. रुद्र खाली आहे, मी पण आता जस्ट वरती आले, थोडी पाहुणी आले ना त्याच्यामुळे. तर आता त्यांचं सगळं पाहुणचार वगैरे झालं, पाहुणी गेली त्यामुळे पटकन वरती आली. जेवण वगैरे माझं कम्प्लीट झाले आणि म्हटलं आता शूट करून घेते. तर अजून केक नाही आले, केकची वाट बघते, केक आल्यानंतर शूट करते. पण तयारी करून ठेवले आणि रुद्राची तयारी करायची. तर रुद्राला काय घालू तेच समजत नाही. तर काय हां, हे चाललेत आता शिर्डीला. आता मला वाटतं रात्री जेवल्यानंतर ते निघणार आहेत. तर बघा माझं तिथे डेकोरेशन. आणि हा टॉप माझ्या दुकानातला आहे तर घातला मी. मला हे असं चांगलं नाही दिसत पण कारण की ना मला वन पीस घालायची सवय आहे ना लॉंगमध्ये, तर मला तेच सूट होतात. मला हे नाही आणि हा फिटिंग वगैरे नाही आहे. पहिलं जेव्हा स्टार्टिंगला आणला ना तेव्हा असं एकदम बरोबर बसायचं आणि आता अजिबात नाही. त्याच्यामुळे फिटिंग वगैरे नाही, जस्ट वेअर केले. तर चला भेटू थोड्या वेळात. तर गाईज बघू शकता आता फक्त रुद्राला तयार करायचं बाकी आहे. या फराळ खायला. तर गाईज रुद्राला खाली आणायला गेले तर तो झोपला. म्हटलं ठीक आहे आता झोपू दे, त्याला आणला नाही म्हणजे कसा उठल्यानंतर एकदम फ्रेश होईल ना, त्यानंतर मग त्याला आणते. आणि तोपर्यंत आता मग माझं ना जेवण वगैरे घेते, म्हणजे सर्व आवरून घेते. हा इथेच आहे की मुंग्या वगैरे येणार नाही फराळाला एवढं येत नाही मला वाटते, कारण की दुपारी मी ठेवला ना असा समोर थोडासाच खाल्ला तर मुंग्या वगैरे आल्या नाही. मला वाटते थंडी आहे ना त्याच्यामुळे. तर चला मी पहिले आता जेवून घेते आणि त्यानंतर मी बाबूचा शूट करते. म्हणजे तो उठला ना की त्याला एकदम फ्रेश वाटेल. तर इथे केक आणलेला आहे यांनी. आता हे गेले जेवण. आज पहिल्यांदा भरपूर जेवले, नाहीतर आले जेवतच नाही याच्या पात. बघा ते केक आणलेला आहे. केक आपण नंतर कट करून घेऊया, याला तर फ्रीजमध्ये केकला सध्या ठेवते. गाईज माझी हळद बघा कशी केली. म्हणजे अक्षरशः त्याला जबरदस्ती तयार केले मी. इतका रडत होता का माहिती का, असंच असतो त्याचं नेहमी नाटकं असतात त्याची. तर चला पटकन त्याचा ना मी फोटोशूट करून घेते. आता बघू ते काढून देतोय की नाही तो. मला नको केला बघा, अजून त्याच्या तोंडावर झोप आहे. तर चला फोटो काढून घेऊया आपण. काहीच बघू शकता. बघा केकची पण वाट लावली, सगळं वाट लावली. आता त्यांनी मी सगळं पहिले आवरून घेते. बघा सगळं वाट लावली. असंच तो नाटक करतो. आणि बघा कसं खेळत बसलंय. रुद्रा ऐ रुद्रा बदमाश. बघा कशी वाट लावली. बघा सगळं माली वगैरे खेचून टाकल्या. तर गाईज 7 मंथचं मी असं जस्ट सिम्पल केलं आहे आणि आता फोटो काढून घेते. गाईज बघा आता माली बघा डायरेक्ट बघा अंगावर. ह्याचं काय करू मला तेच समजत आहे. अजिबात नीट फोटो काढून देत नाही. रुद्रा ए रुद्रा रुद्रा. सो हे गाईज गुड मॉर्निंग. तर कालचा व्लॉग अर्धाच राहिला माझा, त्यानंतर रुद्राने माझी खूप हळद बेकार झाली. तर आता दुसरा नेक्स्ट डे आहे. तर वारा एवढा सुटला ना दिवस रेटे वाढत ठेवलं कारण की काल रुद्राने केक
आता सुटलंय. तर चला, हे गेलेत काल रात्री शिर्डीला, ते काय अजून आले ना, मला वाटतं आज रात्री येतील. तर रात्री ना मी साडेतीन वाजता झोपली, तर आज मी 9:15 उठली, कारण की ना झोपच येत नव्हती अजिबात. तर चला, माझं सर्व डन आहे, चादर वगैरे पण सर्व चेंज केले, नवीन चादर सगळे अंथरले आणि कपडे पण लावलेत आणि वाजलेत, बापरे 11 वाजले. तर आता फक्त मला चपाती करायची बाकी आहे आणि मी आता पहिले ना गरम पाणी पिते. गरम पाणी झाल्यानंतर चपाती करून देते. मला किती लागतील, 4 चपात्या करते पटकन. मला ना चपाती आवडते, पण यांच्यामुळे ना मला रोज भाकरी करावी लागते, त्यामुळे मी संध्याकाळी चपाती करते. तर याच्यामध्ये ना वाल भिजत टाकलेत, उद्या वालांची भाजी करेन मी. कोणा ठिकाणी बिरडं वगैरे बोलतात त्याला, बिरडं केलं. तर इथे ब्लँकेट वाळत कोणामध्ये ठेवलं आहे, जरा चांगलं ना. त्याच्यामुळे इथे ह्यांचे शूज वगैरे धुवून ठेवलेत, वाळत ठेवलेत. सगळं रुद्रचे सायकलसुद्धा उन्हामध्ये ठेवले, कारण की मध्ये मध्ये ना तो सू वगैरे करतो ना त्याच्यामुळे. तर चला, पहिले ना मी पाणी पिऊन घेते आणि मग त्यानंतर मग चपाती करायला घेते. बाकी सर्व कंटन आहे. रुद्र खाली आहे, पप्पा आणि भाऊ गेलेत पेनला. पेनला म्हणजे आमच्या जो सिटीचं नाव आहे पेन. तर बाजारामध्ये गेलेत, थोडं काम आहे त्यांचं. तर रुद्र मम्मींचे इथं आहे, तो चांगलं खेळतो आहे. तर आता पटकन माझा चपात्या करून घेते आणि पाणी पिऊन घेते की माझं सर्व डन आहे. थोडं आज ना माझं ते ना यूट्यूबचं काम करायचंच आहे मला. का म्हणजे ना स्टेप करायला जाते आणि होतो माझ्याकडून, पण ना मध्ये मध्ये ते मला म्हणजे प्रोसेसच पटकन समजत नाही, त्यामुळे ना आज कन्फर्म करावं लागेल. आणि ना माझे खूप डार्क सर्कल झालेत, होत चाललेत, म्हणजे कारण की मला वेळेवर झोपत नाही ना त्याच्यामुळे. तर आजपासून मी प्रॉपर प्रयत्न करेन की 11 वाजता तरी झोपण्याचा, 11:30 भरपूर माझे डार्क सर्कल होत चालले आणि मग ते चांगले ना दिसत माझ्या चेहऱ्याला. बघा ना, खूप माझे डार्क सर्कल होत चाललेत. ठीक आहे, आता बघाच तर लक्ष स्वतःकडे द्यावं लागेल थोडंफार तरी, कारण की ना मला ना माझ्यासाठी खरंच आणते, माझ्यासाठी माझा चेहरा खूप इम्पॉर्टंट आहे. काय माहिती का, मला ना लहानपणापासूनच म्हणजे की माझा चेहरा इम्पॉर्टंट आहे मला. त्याच्यामुळे ना फोड्या वगैरे उठायला नको, त्याच्यामुळे ना मी असं फेशियलसुद्धा करत नाही ना, ब्लीच करत नाही. नको, जाऊ दे, आहे तो रंग ठीक आहे माझ्यासाठी असं वाटतो. जो आहे तो रंग ठीक आहे, नको मला गोरा वगैरे रंग, मला असं वाटतो. पण असं फोड्या वगैरे नको, असं खूप मी खूप केअर करते खरंच चेहऱ्याची. पण आता काय झालं आहे काय माहिती, आता मी ना स्वतःकडे लक्षच देत नाही. पण आता देईल खूप डार्क सर्कल्स वगैरे होत चालले, बघा ना. तर चला, भेटू थोडा वेळात. तर गाईज, एक सांगायचंच राहून गेलं माझं की मी ना एक चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आहे 23 डेजचा. तर चॅलेंज असा आहे की आपण 23 दिवसामध्ये ना रोज 10,000 स्टेप चालायचे. तिथे व्यवस्थित येतो आहे, कारण की थोडा लाईट प्रॉब्लेम आहे. तर 23 दिवसामध्ये ना रोज आपण 10,000 स्टेप चालायचे आहे. आणि थोडं फिटनेससाठी बोला, लगेच केवढं वजन कमी नाही होणार, पण थोडंफार तरी 100% होणार ही गॅरंटी आहे. ॲटलीस्ट 2-3 किलो तरी होणार. आणि असं नाही की एकदाच चालायचं आहे, दिवसभरामध्ये जसं तुम्हाला टाईम मिळेल ना तसं तुम्ही कधीही. सॉरी गाईज, मला फोन आलता ना त्याच्यामुळे व्हिडिओ स्टॉप झाला. तर तुम्ही कधीही दिवसभरामध्ये करू शकता, जसं तुम्हाला टाईम मिळेल ना तसं तुम्ही करू शकता. तुम्ही जर हाऊस वाईफ असाल तर दिवसभरामध्ये जसं तुम्हाला कधी टाईम मिळेल तसं तुम्ही करा. ऑफिस वर्कर असाल तर ऑफिसमध्ये जसं तुम्हाला टाईम मिळेल ना तसं तुम्ही हे करा. आणि ना असं 10,000 स्टेप काही काउंट होणार नाही. तुमच्याकडे वॉच असेल तर तुम्ही वॉचमध्ये सुद्धा काउंट करू शकता. पण ना माझ्याकडे मला ना डार्क सर्कलकडेच जास्त लक्ष जातो आहे. बरं, ठीक आहे. तर माझ्याकडे ना वॉच नव्हतं, ह्यांच्याकडे वॉच आहे, पण काल घ्यायला मी विसरली. त्याच्यामुळे ना मी काल दिवसभरात चालली, पण मला काउंट करता आलं नाही. त्यानंतर गायत्रीने ना मग ग्रुपला ॲपची लिंक पाठवली. एक मोबाईलमध्ये ना प्ले स्टोअरवरून आपण ॲप घेऊ, म्हणजे डाउनलोड करू शकतो, आणि त्याच्यामध्ये ना स्टेप इझिली एकदम काउंट होतात. तर मला ते खूप इझी वाटलं. त्यानंतर मी ॲप डाउनलोड केल्यानंतर ना मी 3,000 स्टेप चालली आणि खरंच खूप भारी वाटलं. तर कोण इंटरेस्टेड असेल ना तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा, किंवा मला DM डायरेक्ट करा. तुमचा व्हॉट्सअप नंबर मी ग्रुपला ॲड करायला सांगते तिला. आणि ग्रुपला ॲड केल्यानंतर तुम्हाला ना त्या ॲपची लिंक देते, मग तुम्ही डायरेक्ट प्ले स्टोअरवरून ना डायरेक्ट डाउनलोड कराल, म्हणजे खूप इझी पडेल. तर फिटनेससाठी ना थोडाफार तरी जरा चॅलेंज हा ॲक्सेप्ट करा, माझी तरी इच्छा आहे. तुम्हाला तिच्या व्हिडिओची सुद्धा लिंक देईल, म्हणजे तुम्ही डायरेक्ट तिच्या चॅनलवर जाल.
तर प्लीज कोण इंटरेस्टेड असेल तर नक्की सांगा, DM करा, कमेंट करा, तुमचा व्हॉट्सअप नंबर द्या. तुम्हाला डायरेक्ट ग्रुपला ॲड करायला सांगते आणि मग तुम्ही रोज अपडेट देत जा की स्टेप किती चालल्यात वगैरे. आणि खूप इझी आहे, आणि मोबाईलमध्ये ना तो ॲप डाउनलोड केल्यानंतर ना स्टेप एकदम इझिली काउंट होतात. तर इथे गरम पाणी ठेवलं आहे मी, तर आता पहिले 1000 स्टेप चालते मी, त्यानंतर गरम पाणी पिते, म्हणजे कसं जरा चालल्यासारखं होईल. दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता आणि खूप इझी आहे. आणि असं जर टाइम धरला ना तर 1.5 तासामध्ये हे 10,000 स्टेप काउंट होतात. तर ॲप डाउनलोड नाही केलं ना तरी तुम्ही ना टाईमनुसार चालत जा, 1.5 तासामध्ये 10,000 स्टेप इझिली काउंट होतात, 1.5 तासामध्ये. तर बघा, तुमच्या फिटनेससाठी जर तुम्हाला थोडंफार केअर करायची असेल तर नक्की करा. मी इतक्या दिवस केले नाही पण आता करते, कारण की मला खूप गरज आहे. आता माझ्या भावाचं लग्न येतो आहे त्यामुळे मला फिटनेससुद्धा पाहिजे. आता साखरपुडा पहिले आहे आणि त्यानंतर मला चेहऱ्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. तर प्लीज चॅलेंज ॲक्सेप्ट करा आणि खूप छान आहे, तुमच्या फिटनेससाठी छान आहे. वजन कोणाला कमी करायचं असेल तर आणि हेल्दी राहायचं असेल तर नक्की हा चॅलेंज ॲक्सेप्ट करा. तर चला भेटू थोड्या वेळात. तर गाईज, मी इथे पूजेला आलेले आहे घरी. आता पाया पडते, प्रसाद घेते आणि लगेच निघते. तर इथे आयोजितच पूजा आहे, तिथे आम्ही पूजेला आलो. तर गाईज, या काकूची इथे पूजा आहे. तर तिची घाई आहे, तर ती घरात चालली थोडं जेवण वाढण्यासाठी भांडी घ्यायला. तर गाईज बघा, रुद्र कसा बाप्पाकडे बघतोय, दिव्याकडे लक्ष आहे त्याचा. रुद्र एक पिंटे मामाचा बाबू आला, एक रुद्र बाबू, रुद्र झोपला, त्याला झोप आले काकू, त्याच काहीतरी झालंय. तर घाईच, रुद्राची मावशी आले आणि रुद्राची मावशी आता लाजली, रुद्राची मावशी लाजली. तर घाईच बघू शकता, एक छोटी दीदी आली.